कोची शिपयार्डमध्ये तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या पाण्याच्या टाकीत स्फोट होऊन 5 जण ठार तर 8 जखमी. एकत्र निवडणुका घेण्याबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश. श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आज 2 दहशतवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त. जम्मू काश्मीरमध्ये सुजवा इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची पाकला जबरदस्त किंमत मोजावी लागणार, निर्मला सीतारामन यांचे खडे बोल. जलयुक्त शिवार योजना आणि पाणथळ विकास कार्यक्रमामुळे राज्याच्या जंगलातील पाणथळ क्षेत्रात वाढ. भटक्या विमुक्त आदिवासी समाजातल्या मुलांच्या शिक्षणाच्या उद्देशानं उभारण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राचं उस्मानाबादमध्ये मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन. देशभर रोपवेचं जाळं निर्माण करणं आवश्यक असून त्यामुळे वाहतूक यंत्रणेचा चेहरा मोहरा बदलेल, नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मराठवाड्यात अतोनात नुकसान, 2 जणांचा मृत्यू. महाशिवरात्रीनिमित्त देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, राज्यात शिवमंदिरांबाहेर भाविकांची दर्शनासाठी गर्दी. आणि भारताविरुद्धच्या 5व्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. केरळमध्ये कोची शिपयार्ड इथं तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या पाण्याच्या टाकीमध्ये स्फोट होऊन 5 जण ठार, 8 जण जखमी झाले आहेत. सागरभूषण या तेल वायू जहाजावरच्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती चालू असताना ही दुर्घटना झाली. टाकीत निर्माण झालेल्या वाफेमुळे स्फोट झाला असावा असा अंदाज आहे. त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. सार्वजनिक पैसा आणि मनुष्यबळाची बचत करण्याच्या उद्देशानं संसदीय, विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सामायिकरित्या घेण्याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती AM खानविलकर आणि DY चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे 5 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. याबाबत दिल्लीतले भाजपा नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून प्रतिक्रिया मागितली होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरीला मदत करण्यासाठी पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे, मात्र त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक पाहणी यंत्रणा खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करत आहे असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. सुंजुवाल दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी त्या जम्मू इथं आल्या होत्या. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुंजुवा इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची जबरदस्त किंमत पाकिस्तानला चुकती करावी लागेल. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. लष्कराच्या वर्दीमध्ये असलेल्या या दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून सूचना मिळत होत्या असं तपासात दिसून आलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला, तसंच या चकमकीत जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. श्रीनगरमधल्या करण नगर इथं कालपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आज सुरक्षा दलानं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. सुरक्षा दलानं एका रिकाम्या इमारतीतून या दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. या ठिकाणी मोठा शस्त्रसाठाही सापडला आहे. या चकमकीत एका जवानाला वीरमरण आलं. सुरक्षा दलावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांचा डाव उधळून लावल्यानंतर हे दहशतवादी एका रिकाम्या इमारतीत लपले होते. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचे हे दोन्ही दहशतवादी असल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान 2 दिवसांपूर्वी सुजवा इथं लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातल्या मृतांची संख्या 11 पोहोचली आहे. त्यात एका लष्करी अधिकाऱ्यासह 6 जवानांचा तसंच 4 नागरिकांचा समावेश आहे.
या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले होते. जलयुक्त शिवार योजना, पाणथळ विकास कार्यक्रम इत्यादीमुळे प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्याच्या जंगलातील पाणथळ क्षेत्रात वाढ झाली असून राज्यातील खारफुटी जंगल ही 82 चौरस किलोमीटरनं वाढलं आहे. यामुळे पाणथळ क्षेत्र आणि खारफुटीच्या वाढीत राज्य प्रथम क्रमांकावर असल्याचं देशाच्या वार्षिक वन अहवालात म्हटलं आहे. केंद्रीय वन पर्यावरण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी वन विभागाचा 2017-18 या वर्षाचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशाच्या एकूण वनाच्छादित क्षेत्रात 8021 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. यात भारताचा जगात 10वा क्रमांक लागतो. या अहवालानुसार जंगलातल्या पाणथळ क्षेत्रात राज्य पहिल्या क्रमांकावर असून राज्यातलं पाणथळ क्षेत्र 432 चौरस किलोमीटर झालं आहे. देशात खारफुटी जंगलात एकूण 181 चौरस किलोमीटरची वाढ झाली असून यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा 82 चौरस किलोमीटरचा आहे. भटक्या विमुक्तांना चांगल्या सुविधांसह शिक्षण, स्वावलंबन, रोजगार देण्याचं काम यमगरवाडी प्रकल्पातून होत आहे असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या यमगरवाडी इथल्या भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान प्रकल्पाच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारानं चालणाऱ्या या प्रकल्पातून आणि चालणाऱ्या या कामातून सामाजिक परिवर्तन घडतं आहे असं गडकरी म्हणाले. भटक्या विमुक्त समाजानं परकीयांचं आक्रमण सहन करत पारंपरिक कला जतन केल्या, संस्कृती जिवंत ठेवली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भटक्या विमुक्तांसह सर्व समाजानं देशाच्या एकत्वाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलं. मगर सांगवी इथल्या भटके विमुक्त कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना रहिवासी तसंच जातीचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. उज्ज्वला योजनेमुळे महिलांचं सक्षमीकरण होईल असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉलमध्ये पंतप्रधान एलपीजी पंचायत या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे करोडो कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे असं ते म्हणाले. देशाच्या ग्रामीण भागातल्या महिलांना स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून देऊन स्वच्छ इंधन वापरण्यासाठी उद्युक्त करणं हे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचं उद्दिष्ट आहे असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. या योजनेनं आता एका चळवळीचं रूप धारण केलं आहे. लाकडासारख्या पारंपरिक इंधनाचा वापर केल्यामुळे कित्येक महिला प्रदूषणाच्या बळी ठरल्या आहेत. उज्ज्वला योजनेमुळे लाभार्थी महिलांचं आरोग्य सुकर होईल असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला. रेडिओनं लोकांना जवळ आणलं आणि मन की बात या कार्यक्रमानं आपल्याला रेडिओची पुरेशी क्षमता दाखवून दिली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजच्या जागतिक रेडिओ दिनानिमित्त त्यांनी संदेश दिला आहे. रेडिओचं माध्यम हे नेहमी शिक्षण, संशोधन आणि मनोरंजनाचा केंद्रबिंदू राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रेडिओनं आपल्या सर्वांना जवळ आणलं आहे. मन की बात कार्यक्रमाद्वारे स्वतःचा आपण तोच अनुभव घेत आहे असंही ते म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही जनतेला जागतिक रेडिओ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वसामान्य जनता आणि प्रसार माध्यमांमध्ये रेडिओबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं जागतिक रेडिओ दिन साजरा करण्याची शिफारस युनेस्कोनं संयुक्त राष्ट्रांना केली होती. त्यानुसार 14 जानेवारी 2013 साली संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आजचा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा करण्याबाबत मान्यता देण्यात आली. 13 फेब्रुवारी 1946 साली संयुक्त राष्ट्र रेडिओची स्थापना झाली होती. देशभर रोपवेचं जाळं निर्माण करणं गरजेचं असून त्याची अंमलबजावणी भारतातल्या वाहतूक यंत्रणेचा चेहरा मोहरा बदलणारी ठरेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित 2 दिवसांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. रोपवे प्रकल्पांमुळे पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, गुंतवणूक वाढेल आणि त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण आणि वेळेचीही बचत होईल असं ते म्हणाले. ठाणे, वसई आणि विरार यांना जलवाहतुकीद्वारे जोडण्याची योजना प्रगतीपथावर असून यासंदर्भात नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवडी एलिफंटा गुफा रोपवे जोडणी प्रकल्प उरणपर्यंत नेण्याचं प्रस्तावित आहे असंही त्यांनी सांगितलं. बसेस आणि कार वाहून नेणारी रोरो सेवा यावर्षी एप्रिलमध्ये सुरू होण्याच्या मार्गावर आहे. ही सेवा नेरूळ आणि रायगड जिल्ह्यातल्या मांडवापर्यंत राहणार आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. मराठवाड्यातल्या नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातल्या 9 तालुक्यात, परभणीत 1 तालुक्यात तर हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात काल गारपीट झाली. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोराच्या वाऱ्यामुळे घरं तसंच शाळांवरची छतं उडून गेली आहेत. मुदखेडमधल्या काही गावांचा वीज पुरवठाही बंद झाला होता. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातही काल वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातल्या जवळपास 50 तालुक्यातल्या 1086 गावांमधल्या 1,24,294 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज सरकारनं वर्तवला आहे. यामध्ये प्रामुख्यानं गहू, हरभरा, ज्वारी आणि रब्बी हंगामांमधल्या फळ पिकांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा, शिरूळ, अनंतपाळ तालुक्यात काल गारांचा पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यात झालेल्या जोरदार गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून असंख्य पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. जालना जिल्ह्यात आजही सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि थंड वारे वाहत आहेत. गारपिटीनं जिल्ह्यात गहू, हरभरा, केळी, ऊस आणि भाजीपाला, डाळिंब तसंच मोसंबीच्या बागांचं अतोनात नुकसान झालंय. जिल्ह्यातल्या 208 गावांना या अस्मानी संकटाचा तडाखा बसला असून 32,000 हेक्टरवर नुकसान झालं असल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. येत्या 48 तासात विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. लडाखमध्ये काल झालेल्या बर्फवृष्टीमुळे तिथल्या लोकांना दिलासा मिळालाय. गेल्या 2 महिन्यांपासून बर्फवृष्टी न झाल्यामुळे उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. दरम्यान काल झालेल्या बर्फवृष्टीमुळे परिसरातल्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लेह शहर आणि इतर रस्त्यांवर काल रात्री वाहतूक कोंडी झाली होती तर अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे. गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात येईल असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं दिलं. त्यांच्या हस्ते जिल्हा कृषी महोत्सव आणि दख्खन जत्रा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. हे सरकार सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत आहे. ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीतील, मग अवर्षण असो, अतिवृष्टी असो, गारपीट असो, कालच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाणार आहे. त्या संदर्भात सर्व आदेश देखील आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. मग या ठिकाणी कापसावर त्या ठिकाणी बोंडअळी येऊ द्या, धानावर तुडतुड्या येऊ द्या, किंवा त्या ठिकाणी लाल्या येऊ द्या, तेल्या येऊ द्या, कोणताही रोग आला तरी त्या रोगाकरता राज्य सरकार तातडीनं मदत करतं असं मदत करणारं हे सरकार आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारनं शेतमालाला उत्पादन खर्चानुसार कृषी भाव देण्याचा निर्णय घेतला आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उपसा सिंचन योजनांच्या कालव्यासाठी शेतकऱ्यांची जमीन घेणार नाही, त्याऐवजी सिंचन योजनांचं पाणी बंद जलवाहिन्यांद्वारे शेतापर्यंत पोहोचवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष आणि डाळिंबाला परदेशात मोठी मागणी असून या निर्यातीतून 90 कोटी रुपयांचं परकीय चलन आलं आहे. या पार्श्वभूमीवर शेतमाल निर्यातीसाठी कवठे महांकाळ तालुक्यात ड्रायपोर्टबाबत लवकरच कार्यवाही होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महाशिवरात्रीचा सण आज देशभरात उत्साहानं साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी शैवपंथीय उपवासाचं व्रत करतात. शंकराची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. सुवासिनी आजच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतऱ्याचं फूल आणि भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. महाशिवरात्रीला जागरणाचं खूप महत्व आहे.
या दिवशी शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला होता, यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात अशी प्रथा आहे. महाशिवरात्रीनिमित्त आज राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. वाशिम जिल्ह्यातल्या जंगलेश्वर मंदिरात सकाळी जल आणि दुधाचा अभिषेक करून भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. त्यानंतर भक्तांना प्रसाद आणि फराळाचं वाटप करण्यात आलं. दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या प्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला आज पहाटे महाअभिषेक करण्यात आला. याआधी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग पालखी काढण्यात आली. राज्यासह देशभरातल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिर परिसरात ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. नेपाळ इथल्या पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या पारदेश्वर मंदिरात सकाळपासूनच पूजा आराधना मंत्रोच्चार आणि बंबम भोले नावाचा जयघोष करत भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. हे शिवलिंग मंदिर 111 किलो पारा आणि गंधकापासून बनवलं आहे. लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. रात्री 12 वाजता सलामीच्या तोफांची आतषबाजी आणि त्यानंतर गवळी समाजाच्या वतीनं दुग्धाभिषेक आणि गंगाजलाचा अभिषेक झाल्यानंतर दर्शनाला प्रारंभ झाला. जिल्ह्यातूनच नव्हे तर देशभरातून शिवभक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या बेलापूर इथे भगवान इंद्र आणि विष्णू यांनी स्थापन केलेल्या केशव गोविंद शिवलिंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे. ही शिवलिंग चंदनाच्या लाकडात स्तंभरूपी विराजमान असून या ठिकाणी देशविदेशातल्या भाविकांची सतत वर्दळ असते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर मंदिरात आज जिल्हाधिकारी सौरव राव आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत महाअभिषेक करण्यात आला. शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं भीमाशंकर इथं दाखल झाले. ओंकारेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी हवन आणि अभिषेक करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्तानं आयोजित केलेल्या मॅरेथॉनचं आज तामिळनाडूतल्या कन्याकुमारी इथल्या शिवमंदिरात समारोप होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले भाविक जिल्ह्यातल्या 12 मंदिरांचं दर्शन घेणार आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वाराणसीच्या काशी विश्वनाथ इथे भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. गेल्या 4 वर्षात 4 मान्यवरांच्या हस्ते उस्मानाबादच्या नाट्यगृहाचं उद्घाटन होऊनही नाट्यगृह सुरू झालेलं नाही, त्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद नगर परिषदेसमोर लोककलावंतांच्या संघटनांनी जागरण गोंधळ घालून आंदोलन केलं. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा उस्मानाबाद आणि लोककलावंतांच्या संघटनांनी हे आंदोलन केलं. शहरात सांस्कृतिक चळवळ वाढावी, रसिकांना विविध कलाकृतींचा आस्वाद घेता यावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह बांधण्यात आलं. त्यासाठी 4 कोटी रुपये खर्च करण्यात आले, परंतु नाट्यगृह अद्याप सुरू झालेलं नाही याचा निषेध उस्मानाबादमधल्या कलावंतांनी केला. नागपूरच्या मानकापूर रोड इथल्या थेट कर राष्ट्रीय अकादमीच्या वतीनं प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या इनटॅक्स 2018 या स्पर्धेला प्रारंभ झाला. माजी क्रिकेटपटू राजेश चौहान याच्या हस्ते मशाल पेटवून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसंच यावेळी सर्वांनी आकाशात फुगे सोडले. 17 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत जवळपास 350 अधिकारी सहभागी होत आहेत. या स्पर्धेत क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बुद्धिबळ, कॅरम असे खेळ होणार आहे. या कार्यक्रमाला अतिरिक्त महासंचालक लीना श्रीवास्तव आणि प्राप्तिकर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातल्या बालकांमधलं कुपोषण थांबवण्याच्या दृष्टीनं तालुक्यात एक बाल उपचार केंद्र तर 10 गावांमध्ये बाल पोषण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. इथला आदिवासी समाज अशिक्षित असून रोजगाराचा अभाव असल्यानं तसंच कमी वयात लग्न होत असल्यानं इथे कुपोषणाची समस्या दिसून येते. कर्जत उपजिल्हा रुग्णालय सुरू झालेल्या बाल उपचार केंद्रात आता तीव्र कुपोषित बालकांना दाखल करून बालरोग तज्ज्ञांमार्फत उपचार होऊ शकतात. त्यांच्यासोबत राहणाऱ्या पालकाला बुडीत मजुरी तसंच राहण्याची जेवणाची सुविधा पुरवण्यात येईल. तीव्र आणि मध्यम कुपोषित मुलांना महिन्यातले 21 दिवस दिवसातून 6 वेळा पोषक पूरक आहार पुरवण्याच्या दृष्टीनं 10 ग्राम बाल पोषण केंद्र सुरू झाली आहे. आणखी 81 केंद्र लवकरच सुरू होणार आहे. या केंद्रांमध्ये बाळ कोपरा तयार केला असून बालकांच्या दृष्टीस पडेल आणि त्यांचा हात पोहोचेल अशा ठिकाणी शेंगदाणे, राजगिरा लाडू आणि चिक्की हे पदार्थ ठेवले आहेत.
जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती उमा मुंडे यांच्या हस्ते या केंद्राचं प्रातिनिधिक उद्घाटन झालं. दिशा केंद्र या सेवाभावी संस्थेनं केलेल्या पाठपुराव्यामुळे सुरू झालेल्या या केंद्रानं कर्जत खालापूरचे उपविभागीय प्रांत अधिकारी दत्ता भडकवाड यांनी भेट देऊन आढावा घेतला. कर्जत तालुक्यातल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सीटीसी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 7 कुपोषित बालके आज दाखल आहेत. हा 21 दिवस त्यांना इथे उपचार दिला जाणार आहे. सोबत राहणाऱ्या पालकांना बुडीत मजुरी दिली जाणार आहे. पालकांची राहण्याची खाण्याची व्यवस्था 100 रुपये बुडीत मजुरी ही गेल्या वर्षी होती, यावर्षी ती वाढवून मिळेल अशी अपेक्षा आहे. कायमस्वरूपी NRC असावी, त्याचबरोबर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपजिल्हा रुग्णालयात आणि ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ ही दोन डॉक्टरांची जी पदं आहेत महत्वाची, ती कायमस्वरूपी भरली जावीत. ही या दोन मुख्य मागण्या आमच्या सरकारकडे आहेत. कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून शेतीमधले नवनवीन बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषी विज्ञान केंद्रांनी त्यांचं जीवन समृद्ध करावं असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी वेद या नवीन इमारतीचं आणि कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचं नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी इथं उद्घाटन करताना ते बोलत होते. शासनाच्या कृषीविषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांनी प्रयत्न करावा. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायाकडे वळावं. सुशिक्षित बेरोजगार युवकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषीवर आधारित उद्योग व्यवसाय सुरू करून रोजगाराचा प्रश्न सोडवावा असंही राज्यपालांनी सुचवलं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्यंकटेश्वरल्लू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकांच्या इंग्रजी हट्टामुळे आज मराठी शाळा बंद पडत आहेत, तसंच खासगी शाळांचा शैक्षणिक खर्चही परवडणारा नाही. असं असलं तरी CBSE शिक्षण आज काळाची गरज आहे असं मत सिक्कीमचे राज्यपाल डॉ श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केलं. सांगलीतले यंग मॅन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आणि साहित्यिक दत्ता आपटे यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यक्ती कार्य वाङ्मय या ग्रंथाचं पाटील यांच्या हस्ते सांगलीत प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी आपटे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. रस्त्यांसाठी देण्यात येणाऱ्या निधीसाठी भरीव तरतूद केल्यानं रस्ता दुरुस्तीचं काम तातडीनं करणं आणि त्याचा दर्जा उत्तम राखणं शक्य झालं असं प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. खड्डेमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी 7,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात 57,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम करण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी चांगलं काम करणाऱ्या 50 अधिक अधिकाऱ्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य पाणी आणि रोजगाराला प्राधान्य देत कामं करावी असं आवाहन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सर्वसाधारण जिल्हानिहाय आढावा घेताना ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी क्षेत्रासाठी शासन मोठी आर्थिक तरतूद करत असून शेतकरी हा अन्नदाता व्हावा यासाठी योग्य प्रयत्न केले जात आहेत असंही त्यांनी सांगितलं. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर ऊर्जेची व्यवस्था करण्याची गरज मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIला माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत आणण्याची चाचपणी करणारा मसुदा अहवाल प्राथमिक टप्प्यात असल्याची माहिती विधी आयोगानं दिली आहे. या अहवालावर आयोगाच्या बैठकीत चर्चा व्हायची आहे असं आयोगानं म्हटलं आहे. पोर्ट एलिझाबेथ इथं आज होत असलेल्या भारताविरुद्धच्या 5व्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 6 सामन्यांच्या मालिकेत भारतानं आधीच 3-1 अशी आघाडी घेतली आहे. डर्बन इथला पहिला सामना भारतानं 6 गडी राखून
दुसरा सेंच्युरियन इथला सामना 9 गडी राखून तर केपटाऊन इथला तिसरा सामना 124 धावांनी जिंकला. जोहान्सबर्ग इथला चौथा सामना यजमान संघानं 5 गडी राखून जिंकला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोची शिपयार्डमध्ये तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या पाण्याच्या टाकीत स्फोट होऊन 5 जण ठार तर 8 जखमी. एकत्र निवडणुका घेण्याबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश. श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आज 2 दहशतवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त. जम्मू काश्मीरमध्ये सुजवा इथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची पाकला जबरदस्त किंमत मोजावी लागणार, निर्मला सीतारामन यांचे खडे बोल. जलयुक्त शिवार योजना आणि पाणथळ विकास कार्यक्रमामुळे राज्याच्या जंगलातील पाणथळ क्षेत्रात वाढ. भटक्या विमुक्त आदिवासी समाजातल्या मुलांच्या शिक्षणाच्या उद्देशानं उभारण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राचं उस्मानाबादमध्ये मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन. देशभर रोपवेचं जाळं निर्माण करणं आवश्यक असून त्यामुळे वाहतूक यंत्रणेचा चेहरा मोहरा बदलेल, नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मराठवाड्यात अतोनात नुकसान, 2 जणांचा मृत्यू. महाशिवरात्रीनिमित्त देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. राज्यात शिवमंदिरांबाहेर भाविकांची दर्शनासाठी गर्दी. आणि भारताविरुद्धच्या 5व्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.